उपरगाव मतदारसंघातील 6 ग्रामपंचायत निवडणुकीत कोल्हे गटाने सर्वाधिक ग्रामपंचायतीत सत्ता मिळवली आहे. कोल्हे गटाला 3, शिवसेना नरेंद्र मोदी विचार मंच गटाला 1, काळे गटाला 1, तर काळे कोल्हे युतीला 1 जागावर समाधान मानावं लागलं आहे. कोपरगाव तालुक्यातील 6 ग्रामपंचायतीच्या निवडणुका 26 डिसेंबर रोजी पार पडल्या. आज या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यात बोलकी, ब्राह्मणगाव आणि कान्हेगाव या 3 ग्रामपंचायतीत भारतीय जनता पक्षाचे कोल्हे गटाचे 3 सरपंच, तर जवळके ग्रामपंचायतीत कोल्हे, काळे आणि शिवसेना युतीचे सरपंच तसेच कुंभारी येथे काळे गटाचे 1 सरपंच थेट जनतेतून निवडून आले आहेत. 6 ग्रामपंचायतीच्या 69 जागेपैकी सर्वाधिक 31 जागा भाजपाच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या गटाने जिंकल्या असून पुन्हा दुसऱ्यांदा संजीव उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांचं वर्चस्व सिद्ध झालं आहे. तालुक्यातील प्रतिष्ठेच्या वारी ग्रामपंचायतीच्या लढतीत शिवसेनेने बाजी मारली. मतदारांनी बोलकी, ब्राह्मणगाव, कान्हेगाव, जवळके, वारी आणि कुंभारी या 6 ग्रामपंचायतीच्या 69 जागेपैकी सर्वाधिक 31 जागा भाजपाला देऊ केल्या आहेत. महत्वाच्या अशा 6 ग्रामपंचायतीचे निवडणूक पार पडली, त्यामध्ये 62 उमेदवार निवडणूक लढवत होते, त्यापैकी 31 उमेदवार हे कोल्हे पार्टीचे, भारतीय जनता पार्टीचे निवडून आले. त्यात 4 ग्रामपंचायतीत आपले भारतीय जनता पार्टीचे सरपंच निवडून आले व जवळके येथे सर्वानुमते असे एक सरपंच उभे होते जे सेना, भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी या तिघांचं मिळून असा एक ते पण सरपंच निवडून आलेले आहे. तर ह्या 6 ग्रामपंचायतीमध्ये विशेष म्हणजे सर्व नवीन चेहऱ्यांना प्राधान्य दिलेलं होतं. आदरणीय आमदार सौस्नेहलताताई कोल्हे, माननीय बिपिनदादा कोल्हे व युवक नेते विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पडली व जनतेने नूतन वर्षाची भेट म्हणून या 6 ग्रामपंचायतीत भरभरून यश दिलं. ही झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये विरोधकांनी जे हे केलेले होते, आरोप केलेले होते की काम दिसत नाही, हे नाही, त्या नाही, तर ते जनतेने मताच्या रूपात सगळ्यांना दाखवून दिलं व भरभरून यश दिलेलं आहे भारतीय जनता पार्टीला. गेल्या 3 वर्षापासून जी विजय घौडदौड चालू आहे भारतीय जनता पार्टी, शिवसेना व RPI युतीची, ती भविष्यात सुद्धा याच पद्धतीने चालू राहील असा आम्हाला विश्वास आहे. त्याचप्रमाणे जे नूतन सरपंच व सदस्य निवडून आले त्या सर्वांना मी भारतीय जनता पार्टी, शिवसेना व RPIच्या वतीने शुभेच्छा देतो. तर शिवसेनेने यापैकी सर्वात मोठ्या असलेल्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या वारी ग्रामपंचायतीत सरपंचपदी बाजी मारल्याने हा विजय ऐतिहासिक असल्याचं शिवसेना ग्रामीण उपजिल्हा प्रमुख प्रमोद लबडे यांनी सांगितलं. खरं म्हणजे ऐतिहासिक निकाल आहे. आमचे मोठे बंधू विजय सतीशराव कानडे हे अतिशय संघर्षमय, म्हणजे अशी परिस्थिती होती का, वारेगाव हे कोपरगाव तालुक्यातलं अतिशय संवेदनशील आणि मोठं मतदारसंघ्याचं 7000 पुढं लोकसंख्या असलेलं आणि एक मोठं युनिट त्या ठिकाणी आहे आणि 6,500-7,000 मतदारांनी आज वारेगावच्या सगळ्या मतदारांनी आमच्या शिवसेना पक्षावर आणि नरेंद्र मोदी विचार मंच हे दोन्ही युती करून आम्ही जो निर्णय घेतला आणि ह्या सतीशरावला आम्ही समोर मतदारांच्या पुढे घेऊन गेलो, तर सतीशरावच्या रूपानं या वारी ग्रामपंचायतच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने माझे सहकारी अशोकराव हे माझी पंचायत समिती सदस्य आहे, त्यांचंही काम असेल. मी त्या गावचाच रहिवासी, माझा जन्मही त्या ठिकाणी झाला आणि आम्ही सगळे बालपणाचे मित्र, आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की या वारेगावमध्ये जर एक चांगल्या विचाराचा आणि चांगला सर्वांगीण विकासाकडे गावाला घेऊन जाईल असं जर सरपंच आपण देऊ शकलो तर निश्चितच जे रखडलेले प्रश्न आहेत ते सोडवता येईल आणि पक्षाच्या माध्यमातून सर्व गावाला बरोबर घेऊन अशोकराव आम्ही ते सगळे सवंगडी, सगळे सहकारी यांनी अतिशय संघर्ष करून, प्लॅन करून, नियोजन करून ह्या निवडणुकीमध्ये यश संपादन केलेलं आहे. सर्व ग्रामस्थांचं, मतदारांचं आणि ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं आमच्या बंधूला निवडून आणण्याकरता त्यांचे सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो. पक्षाचे आमचे शिवसैनिक कार्यकर्ते असतील, ज्ञात अज्ञात सर्वांनी ज्यांनी ज्यांनी हे योगदान दिलं, कारण मोठी लढाई होती, या दोन्ही शक्तींच्या विरोधात लढायचं होतं, परंतु आम्ही मात दिली. हा खरं म्हणजे एक ऐतिहासिक आणि आमच्या दृष्टीने बळ देणारा आणि एक ऊर्जा देणारा विजय आहे. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.